त्याची कॅसेट जुनी झाली आहे, ही कॅसेट जुनी झाली, दुसरी वाजवायला कॅसेट नाही म्हणून ते शिंदे शिंदे शिंदे। आता तर ते संताजी धनाई जसे पाण्यात दिसत होते मुघलांना, तसे आता उद्धवजींना फडणवीस शिंदे दिसतात। कुठे गेले तर ते जिकडेही खिडकीत बघतात तर शिंदे फडणवीस दिसतात, जेवायला बसले तर शिंदे फडणवीस दिसतात, शिवसेनेचा मेळावा त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्याला बोलतात तेव्हा शिंदे फडणवीस दिसतात। म्हणजे संताजी धनाई सारखा धसका त्यांनी घेतलाय असा आहे त्यांचे आक्षेप। मी आधीच सांगितलंय की थोडे अस्वस्थ आहे सरकार गेल्यामुळं आणि त्यांना निवडणुकीतून हरण्याची भीती वाटताय की बाबा मुरजी पटेल जर निवडणूक लढले तर पराभव होईल, ही भीती महाविकास आघाडीच्या लोकांना वाटताय। म्हणून ऑब्जेक्शन घेऊन फॉर्म रद्द करा, हे षडयंत्र आहे। नाही, उद्धव ठाकरेजींनी अडीच वर्ष ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकार चालवलं, फेसबुकवर चालवलं, मंत्रालयात आले नाही, मंत्री सुद्धा नॉन परफॉर्मिंग होते, अशावेळी आता काय सांगणार लोकांना? सरकार होतं ना अडीच वर्ष, मुख्यमंत्री होते ना, आणि त्यामुळं उद्धव ठाकरेंना मतं देणे म्हणजे काँग्रेसला मतं देणे आहे, उद्धव ठाकरेंना मतं देणे म्हणजे राष्ट्रवादीला मत देणे आहे। कारण कृतीमध्ये अडीच वर्षापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचाराला उद्धवजींनी स्वीकारलाय आणि उद्धवजींनी इतकं स्वीकारलाय की स्वतंत्रवीर सावरकरांनाही कटघड्यात उभं करणारे, त्यांच्या विचारावर त्या ठिकाणी टिप्पणी करणारे जे काँग्रेस आहे त्यालाही समर्थन दिलंय। त्यामुळं कोणीही मतदार म्हणजे बाळासाहेब ठाकरेजींना मानणारा जो मतदार आहे मुंबईचा, तो मतदार उद्धवीच्या म्हणण्यावर मत मिळणार नाही। कारण त्यांना माहीत आहे उद्धवजी हे काँग्रेस राष्ट्रवादीसाठी मत मागतायत।